कोरोनाच्या संदर्भात देखील आज खर तर आपण बघितलं असेल इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोनाचे बळी गेले आज देशामध्ये पस्तीस ते चाळीस टक्के बळी एकट्या महाराष्ट्रातल्या अध्यक्ष महोदय सर्वात जास्त मृत्यू पन्नास हजार लोक कशाला म्हणतात शब्द चुकीचा पण किड्या मुंग्यासारखे लोक मरत होते या ठिकाणी आणि आज आपण सांगतो आम्ही कोरोना आटोक्यात आणतो तुम्ही कुठला आणता आटोक्यात हे पन्नास हजार लोक मेले आहेत अध्यक्ष महोदय देशात आजही जेव्हा देशातला कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालाय परवाच आपण बघा आय सी एम पोर्टल आता ज्या वेळेस मृत्यूची संख्या कमी आहे त्यातही सगळ्यात जास्त मृत्यू आपल्या आजही म्हणजे आपले, आज आपले कधी सतरा होत आहेत साठ होत आहेत सत्तर होतात सगळ्यात जास्त आपल्या आहेत महाराष्ट्रातल्या अध्यक्ष मोदय कुठेतरी या संदर्भात आम्ही ऑडिट करणार आहोत की नाही आज आपण बघा मुंबईमध्ये अध्यक्ष मोदय आम्ही कोरोनाचे आठ हजार नऊशे किंवा नऊ हजार मृत्यू दाखवतो पण सरासरी मृत्यूमध्ये वाढ किती आहे चौदा हजाराची वाढ आहे सरासरी मृत्यूंमध्ये अध्यक्ष महोदय या ठिकाणी चौदा हजार अधिकचे मृत्यू आहेत जे आम्ही दाखवले नाहीत जे कोरोनाचे नाहीत असं आमचं म्हणणं आहे इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या संदर्भात हे होत असताना दुर्दैव काय अध्यक्ष महोदय ठीक आहे हे संकट आहे का तुमचं नाही आम्ही तुमच्या सोबत आहोत त्याचं काही सगळ्या गोष्टी काही सरकार करू शकत असं नाहीये पण अध्यक्ष मध्ये एक गोष्ट सरकार निश्चित करू शकलं असतं या कोरोनाच्या काळात झालेले भ्रष्टाचार मात्र सरकारला रोखता आले असते हे रोखता आले असते हे अध्यक्ष महोदय प्रेताच्या टाळूवरच लोणी खाणारे कोण आहेत हे देखील समोर आलं पाहिजे आम्ही तर पुस्तकात प्रकाशित करतोय या भ्रष्टाचाराच्या संदर्भात कोरोनाच्या काळात कशा कोविड सेंटरमध्ये काय काय झालं आणि ते कोणी कोणी घेतले आणि कशा प्रकारे त्यांना बिना टेंडरचे दिले आणि कशा प्रकारे तिथे लोकच नव्हते आणि तरी पेमेंट केले काय रेट लावले सगळं आम्ही तयार केलं आहे खरं म्हणजे एवढी मोठी पुस्तिकाच माझ्याकडे अध्यक्ष महोदय नंतर तुम्हाला पाठवून देतो या संदर्भातली पण हे दुर्दैवी आहे की कोरोनाची लढाई करत असताना देखील काही लोक हे जर अध्यक्ष मोदय या ठिकाणी इतकं संवेदनहीन वागत असतील आपण बघा अध्यक्ष मोदय कि खरं म्हणजे पंचवीस जिल्ह्यात कोरोनाचे अठ्ठेचाळीस टक्के मृत्यू आहेत आणि त्यातले पंधरा जिल्हे महाराष्ट्रातले आहेत ही अवस्था आहे आज आपण बघा इतक्या मोठ्या प्रमाणात या संदर्भात मृत्यूची संख्या असेल किंवा जो काही कारभार झाला असेल कधीतरी या कारभाराचा पंचनामा हा देखील होण्याची गरज आहे